ठीक है थैंक यू चला सुरू करूया होय ना ना थांबा 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 ते मावशी आणि तिची पाहुणी याची आहे ना ते आले की लगेच सुरू करूया आले आले मावशी आल्या मावशी पाहुणी कुठे आहे मुलतानी मातीचा ढोल सगळा वाया घालवलाय तुम्ही मला नको मी जातो म्हणजे आमच्यासोबत खेळणार नाहीस तू नाही माझा मूड गेलाय पाठ मूड गेला की नखरे करायला लागलायस ठीक आहे गप घ्या आता आहा ग सुमे तुझा मूड म्हणजे मूड आणि आमचा मूड म्हणजे हुड होय देकड दादा सुरू करा काटा लागलाय नाटकी कस काटा लागलाय चल उन चल जाऊ दे ताई ना चल नाही लग्न चल 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 हा स्वच्छ केलंय लागलं का चल चल एवढं भाली थांबवले खेळ मी चला लवकर लक्ष्मण ताई मॅडमला चहा पाहिजे गीता लक्ष्मण भरत लक्ष्मण गीता गेले कुठे सगळे चालू ताईला चहा शालू शालू ही पण नाहीये समा समर 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 अरे बापरे गेला कुठा नर्सो ताई आलो आलो रामश्याम अरे झोपायला बोललो का तुम्हाला इथे चहा पाहिजे आत्ता पाहिजे हो आत्ता पाहिजे तुम्ही बनवता ना चहा पण ते आता कसं करू अरे कसंही करा पण मला चहा पाहिजे थांब तो घेतो अरे तो घातला घेतो आतमध्ये किचन मध्ये करायचा चहा चल 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 सुमे ए सुमे उठलीस का बाळा
तात्या किती वाजलो? सात. एवढ? त्यात काय फरक पडतोय? झोप अजून निवांत. काय निवांत, तुम्हाला काय अशी बनवायचंय काय? मला उठवायचं ना लवकर. अग रातच्याला उशीर पोहोचलो, टिपरं खेळलीस म्हणून म्हणलं झोपून द्यावा तुला. हा जरा दमणूक झाली पण लवकर उठाय पाहिजेच की. अग परत सासरी गेल्यावर काम असणारच तुला. इथे इथेवर कर की आराम. तर चापी. मी अजून दात घासले नाही. अग आता बोबंत म्हणला बंगल्यावर ताई मॅडमला सकाळ उठल्या उठल्या चे लागतो म्हणून. मग ताई मॅडम ना नेऊन द्या मला कशाला. अग माझी सुमी बी मॅडम झाली की. तात्या हे तुम्हाला बबनने सांगितले का? होय. तुला बंगल्यावर सगळी सुमी मॅडम म्हणतात ना. त्या बबनला लागले खूळ. नाही ते पसरवत बसलाय. येऊ दे त्याला मग बघतेस. अग मग ह्योच्या तुम्ही घेऊन जावा. मी दात घासून आले. हॅलो पायलट, उठलास काय? कधीच. तू हे काय आत्ताच एवढ्या उशिरा? आधी माहिती असत तर पाण्याची बादलीच ओतली असती तुझ्या अंगावर. एक दिवस मी उशिरा उठले तर एवढं. आणि तू कस काय लवकर उठलास रे? मी काय नाही, आपण भेटायचंय ना आज. भेटायचंय? होय, काल तूच म्हणलीस भेटायचं म्हणून. आता पलटी मारू नकोस. बर बाबा भेटूया. कुठ? कारखान्यावर. चालते ये. नाही नाही कारखान्यावर नको, आपण बाहेरच कुठेतरी भेटूया. का कारखान्यावर का नको? एवढ्या लांब सायकल मारत कशाला येशील ना तू? सायकलवर नाही, तू यायचं कार घेऊन येत. काय का सायकलवर का नाही? ठीक आहे सायकल तर बंगल्यावरच आहे. तू एक काम कर, चालवत चालवत घेऊन येते गावात, मग मी घेऊन जाते. नाही नको, त्यापेक्षा मीच कार घेऊन येतो. आत्ता कसं शहाण्या बाळासारखं बोललास. ये लवकर. तू आवर, मी येतोच. हा ये लवकर ठेवू का? हो बाय. काल सगळे कुठे गायब होतात? कुठे सांगा लवकर सांगा. कथाई मॅडमला सांगू सांगू का? नको नको मामा साहेब. हा मग सांगा कुठे गेला होता ते. बाहेर गेलतो आम्ही. ते कळलं पण कुठे गेला होता ते सांगा. नाही सांगितलं ना तर ताई मॅडमला सांगून सोडून काढीन सगळ्यांना. नाही मामा तर ते कुठे गेला होता सांग पटकन. करू नको ते आम्ही तिपल्या तेलाला गेलतो. चिपळ्या? नाही नाही तिपल्या तिपल्या. चकल्या? नाही तिपल्या तिपल्या. बरं टिकल्या? नाही तिपल्या तिपल्या. तिपल्या तिपल्या. हो आम्ही दांड्या खेळायला गेलतो. काय तुम्ही दांड्या खेळायला गेलो होतात? मामा साहेब तुम्ही मॅडमनी बोलवलं होतं म्हणून गेलो होतो आम्ही. लक्ष्मण तुम्ही तिच्याकडे गेलो होतात दांड्या खेळायला? आता काही खैर नाही तुमची. ताई मॅडमला सांगून तुम्हाला सगळ्यांना सोडूनच काढतात. समर म्हणला म्हणून आम्ही गेलो सगळे. अच्छा सब काय समर्पण तुमच्या बरोबर होता खेळायला? हे जर ताई मॅडमला कळलं ना तर ताई मॅडम जीवच घेतील माझा आणि मी तुमचा. लक्षात ठेवा. हे बघा हे टिपऱ्या प्रकरण कुणालाही कळता कामा नये. कळलं? हो मामा साहेब. आम्ही कुणाला नाही सांगणार. समर साहेब आमच्या बरोबर दांड्या खेळायला आलेले. हे काय हे इथे सगळ्यांना जमवून काय करतोयस तू? ते काल चहा बेकार झालं होत ना असं तू म्हणालीस ना. ते या सगळ्यांना खडसावून सांगत होतो. अत्यंत घाणेरडा चहा झाला होता. तुला तर शिक्षा केलीच पाहिजे. मी नाही बनवला त्या. तू नाही केलास मग कुणी केला? तुझं किचन मध्ये काम असत ना. मग कुठे होतास रात्री? इथेच होतास? मग चहा कुणी केला? ते त्यांनी शालू. शालू नाही केला चहा ताई. ती
माझ्या मागे लागली होती, तिला हौस आली होती, ती म्हणली ताई मॅडम करता चहा मी करणार मी करणार मी करणार, पण केला तिने. एवढी हौस होती चहा करायची माझ्यासाठी? जे काम आपल्याला जमत नाही ना ते करायचं कशाला? महिनाभर यांना कोणी चहा देऊ नका. ताई मॅडम पण. पण काय? पण नाही आणि बिन नाही. नको तिथे लुडबुड केलीस ना म्हणून ही शिक्षा आहे. काय झालं? सगळे का जमलेत? समर, अरे बा, डोळे का लाल झाले तुझे? झोप लागली नाही का रात्रभर? राजकारणाचा अभ्यास करत होता रात्रभर म्हणून डोळे लाल झालेत त्याचे. अरे वा समर, चांगलंच मनावर घेतलंयस हा राजकारण. छान, बर आता तू जाऊन रेस्ट कर. आपल्याकडे काही पुढारी मंडळी यायचे, त्यांच्या समोर तू फ्रेश दिसायला पाहिजेस. काय? येतो मी. आणि तुम्ही इथे काय तोंड बघत उभे राहिलाय? चला लागा कामाला, निघा. नरसू, बघितलंस? ती खानावळवाली सोबत नाहीये तर समर राजकारणात किती लक्ष घालतोय ते बघितलंस? होय ताई. असंच असू दे. होय ताई. तू समरवर असंच लक्ष ठेव. होय ताई. आणि त्याला पाहिजे ती मदत कर. होय ताई. आणि येणाऱ्या पुढारी मंडळींच्या पाहुणचाराची सोय कर. होय ताई. अरे काय झालं? अग बघ ती सुने, काय झालंय? काय झालं? कसली का बहीण माझी तू सुने? माझ्या मरण यातना तुला कळत झाल्यात अजिबात. मला जगूच वाटताना झालंय. जगण्यात काय सुधारता राहिला नाही माझ्या. काय झालं? अग सुने, काल दांडिया खेळलो. आडवणी दांडिया खेळल्या ना मी. बूट नाही घातला, चपल्या नाही घातल्या, नाही खड रुतला ग, आणि एक मोठाच्या मोठा काटा पण मोडला पायात. आता निघता निघाला झालाय बाहेर ठेव. अरे मग पाय तुटल्यासारखं काय बोलतोयस? अग बघ की सुमे, आता हे दुखणं जर वाढत गेलं तर माझ्या पायात कुरूप होणार, मग पाय का पाय लागणार, मग मी लंगडा होणार, आणि मग माझं लगीन बाबा. मला जगूच वाटणं झालंय अजिबात. रडगण थांबवलं नाहीस ना तर खरंच जीव घेईन तुझा. बघू कुठाय काटा, दा बघू. होय हो, तुम्ही बघ क्या ग, चालाय पदीन झालंय मला. तुम्ही काय होयचं नाही ना ग? नाही काय होणार नाही, मी काटा काढून देते. कुठे येत का? हो तिथंच आहे. बघतोय अग, थांबची बघू दे. दुखतय की सुमे? अरे हात तर लावू दे बाबा. हळू काढू. दुखतय सुमे, दुखतय लई. तात्या, हा काय ग सुमे? धरू घ्यायला नीट दाबून धरा. अजिबात हलू देऊ नका. म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? काटा काढायचा ह्याचा. माझा पाय वाची सुमे, लगीन होयचा आहे माझा अजून. गप्र नाही काय होणार. आणि असं काटा काढून दिला की नाही तुझा, मग टुन टुन पळत जाशील बघ तू. निघला काटा, नुसता आरात तुया. निघाला होय काटा. सुमे, तूच माझी खरी बहीण ग. सुमे, आता काय होणार नाही ना? नाही, आता टुनटुन पळत जाशील बघ तू. खरंच होय, बघा की टुनटुन पळतेस का ते. आता टुनटुन पळत जा आणि पायलटला मी लवकर बोलले म्हणून सांग. नाही नाही, आता मी पेशंट आहे, बंगल्यावरच्या कामाला सुट्टी. तू साहेबांनी फोन करून सांग आता. मी काटा काढलं की तू जाता? आयो, हा ग सुमे,
तुझा निरोप पोचवायला माझा काटा काढलास वय तू. मला वाटलं बाई भावाच्या प्रेमानं काढलास. आता मी नाही सांगणार निरोप, तुमचं तुम्ही बघा तिकडं. होय का? हा मग थांब, तुझा काटा आहे तिथं परत बसू की नाही बघच तू. दादा तू काटा कुठे बघाव जरा. तू पण तसलाच आहे, तुम्ही दोघं माझ्या लग्नाच्या जीवावर उठलाय. आता ना मी परत काटा लावून घेणार. मी जात आपला झाली का सगळी तयारी नरसू? हो ताई, तू काय काळजी करू नकोस. आज समोरच्या राजकीय कारकिर्दीची जोरात सुरुवात करूया आपण. हे काय नरसू? काय अरे हे हे काय? भरत सायकल धुतोय. नरसू पण ही सायकल इथे काय करतीये? येणाऱ्या पाहुण्यांच्या देखत आपली इज्जत घालून घ्यायची का? नाही. मग ती सायकल आधी बंगल्याच्या बाहेर फेकून द्यायला सांग. हो चालेल ताई, सांगतो आलोच. अरे भरत काय करतोय तू? मामा साहेब एकदम चकाचक करतो का ना बाबा सायकल. अरे चकाचक कसली करतोय बावळाटा, जा बाहेर फेकून दे ती सायकल. जा पटकन बंगल्याच्या मागं आपल्या नेहमीच्या भंगार व्हायला बोलो, आपले 2-5 सुटे. जा पटकन फेकून दे, चल उचल ते, उचल लवकर. हा चल. सांगितलं ताई त्याला. अरे तुम्हाला दिसते बरोबर आहे, पाहुणे येत आहेत, त्यांच्या समोर ही घाणेरडी सायकल नको जिथे. अरे ते बघ आलेच पाहुणे. हो हो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार ताई मॅडम. या या. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. या ताई मॅडम. काय विशेष, एकदम अचानक बोलवलं? हो विशेष आणि महत्वाचं. आमचे समर साहेब माहितीच आहेत तुम्हाला. अहो त्यांना कोण ओळखत नाही, अमेरिकेतून शिकून पायलट बनून आलेत की. आता ते राजकारणात उतरणार आहेत. हो आमची इच्छा आहेच, आम्ही कधीपासून मागे लागलोय, पण टाइम मॅडम म्हणतायत अजून टाइम नाही आला. अहो आता ती वेळ आली आहे नरसू. समर साहेब. हो. तर आमच्या समर सिंगना आता आम्ही पूर्ण वेळ राजकारणात उतरवायचं असं ठरवलंय. उतरवा की, आमचा फुल सपोर्ट येत आहे मॅडम. नमस्कार. बसा. समर सिंग हे पवार साहेब. नमस्कार. नमस्कार. हे पाटील साहेब. नमस्कार. आणि हे गायकवाड साहेब. नमस्कार. नमस्कार. तर आता येत्या विधानसभेत आम्ही आमच्या समर सिंग साहेबांना निवडणुकीत उतरवायचं ठरवलंय. येत्या विधानसभेला? हो मला अजिबात उशीर करायचा नाही. पण मतदारसंघ कुठला? आमचाच, हक्काचा. हो पण आता मी नाही उभा राहणार. तर यावेळी आम्ही आमच्या समर सिंगना उतरवायचं म्हणतोय आणि तेही आमदारकीत नाही तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून उभं करणार. मुख्यमंत्री डायरेक्ट? हो अहो काहीच अडचण नाहीये, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. हा सुमे बोल. पायलट आज भेटायचं बोलायचं ठरलं होतं ना आपलं. हो. मग कुठे आहे? मी आहे जरा कामात. येणार नाहीस काय? ये ना, पण थोडा उशीर होईल मला. पायलट तुला दिलेला टाइम पाळता येत नसेल ना तर तेच जाऊ नकस. सुनिया का पण खरोखरच मी कामात आहे. तसं काम माहितीये बरं का मला, तुझ्या एवढा काम चुकार माणूस मी कधीच बघितला नाही. लवकर ये. सुनिया का पण मी खरोखरच महत्वाच्या कामात आहे. पायलट तू कारण सांगू नकस, तुला यायचं तर आत्ताच्या आता ये, नाही तर येऊ नकस.